पटोले काल उपस्थित नव्हते खरं आहे, पण नाना पटोले यांची प्रकृती बरी नाही. आपण त्यांना आत्ता जरी फोन केला तर त्यांच्या आवाजावरून तुम्हाला कळेल की त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांनी येण्याच्या तयारीमध्ये होते ते, पण ते मुंबईतल्या निवासस्थानी काल दिवसभर झोपूनच होते. त्यांच्या प्रकृतीमुळे मी माहिती घेतली तेव्हा त्यांच्याशी बोलतानाच जाणवलं की ते आजारी आहेत. पण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण होते, बाळासाहेब थोरात होते, आणि हे सगळे काँग्रेसचंच प्रतिनिधित्व करत होते. हे असं नाही की काँग्रेस नव्हती, काँग्रेसचे अनेक नेते काल व्यासपीठावर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते होते, शिवसेनेचे प्रमुख नेते होते, आणि पुढल्या सभेला नाना पटोले नक्कीच असतील. पण नाना सुरतमध्ये आज जात आहेत, राहुल गांधींच्या जातील, म्हणून त्यांनी काल आराम केला की त्यांना आज जायचं होतं.